विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. अगेन वी विल लर्न चॅप्टर नंबर 8, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम. अँड टुडेज टॉपिक इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्या प्रकारचे इक्वेशन शिकणार ज्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो. अँड वी हॅव स्टडीड दिस टॉपिक इन सिक्स स्टँडर्ड, सहाव्या वर्गात आपण शिकलेलो आहोत. सो आर यू रेडी टू लर्न दिस टॉपिक? व्हेरी गुड. Option example 7x plus 5 is equal to 3x plus 10. We will solve this example by two methods. Vidyarthi mitranno, two methods solve kariye. Option the first example 7x plus 5 is equal to 3x plus 10. On the left hand side 7x plus 5 it is the left hand side. 3x plus 10 it is the right hand side. Plus 5 and plus 10 those are the constant term. त्याला constant term म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता लक्षात ठेवा इथे व्हेरिएबल लेफ्ट साइड ला आहे, राईट साइड ला, लेफ्ट ला आहे राईट ला, आपण काय करायचं ते एका साइड ला घ्यायचे. म्हणजेच काय, म्हणजे ते लेफ्ट साइड ला घ्यायचे. म्हणजे आपल्याला हा राईट साइड ला जो व्हेरिएबल आहे कॅन्सल करावा लागेल. म्हणजे हा जो प्लस 3x आहे त्याला कॅन्सल करायचं. कसं कॅन्सल करायचं आठवा, आपण इक्वेशन मध्ये शिकूया. प्लस 3 ला कॅन्सल करायला मायनस 3 आणतो, मायनस 7 ला कॅन्सल करायला प्लस 7 आणतो आणतो ना. So we will cancel the variable which is on the right side. So विद्यार्थी मित्रांनो, जो राईट साइडचा व्हेरिएबल आहे याला कॅन्सल करायचं, याला कॅन्सल करायचं. मग कसं कॅन्सल होईल? फर्स्ट राइट डाउन एज इट इज. बघा 7x plus 5 and 3x plus 10 कोणाला कॅन्सल करायचं आहे? राईट हँड साइडच्या व्हेरिएबलला. पहिली स्टेप लक्षात ठेवा, कॅन्सल द व्हेरिएबल विच इज ऑन द राईट साइड. आता हा प्लस 3x कसा कॅन्सल होईल? त्याचा अपोजिट नंबर आणायचा. अपोजिट ऑफ प्लस 3x इज मायनस 3x. तर मायनस 3x राईट साइड ला पण लिहायचा आणि लेफ्ट साइड ला पण लिहायचा. ही झाली फर्स्ट स्टेप. आता बघा प्लस 3x अँड मायनस 3x दे आर द अपोजिट नंबर अँड द सम ऑफ द अपोजिट नंबर इज अगेन 0. सो कॅन्सलिंग. मग राईट साइड ला काय शिल्लक राहिलं? प्लस 10. पहा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड स्टेप मध्ये येईपर्यंत राईट साइडचा व्हेरिएबल कॅन्सल झाला. आता राईट हँड साइडचा असेल तर 10, आता लेफ्ट हँड साइडचा असेल तर हियर 7x अँड मायनस 3x दिस टू आर द राईट टर्म. तर या दोघांचीच बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. या दोघांची, या दोघांची होऊ शकते. बिकॉज 7x 7 जोड एक्स आहे आणि 5 जोड व्हेरिएबल नाही, इट्स कॉन्स्टंट टर्म. सो दिस आर द राईट टर्म. म्हणून या दोघांची बेरीज पण होणार नाही, वजाबाकी पण होणार नाही. तर ज्या दोघांची होऊ शकते त्या दोघांची करायची. कोणत्या दोघांची होऊ शकते? 7x अँड मायनस 3x. मग सांगा 7x मधून 3x मायनस झाला किती झाला? व्हेरी गुड, 4x. 4x आणखी कोण शिल्लक राहिला? हा प्लस 5. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काय झालं? थर्ड स्टेप मध्ये येईपर्यंत जो राईट साइडचा जो व्हेरिएबल आहे त्याला कॅन्सल करायचा. आता याला पुढचं लक्षात ठेवा. मग नंतर कोणाला कॅन्सल करायचं? कॉन्स्टंट टर्म विच इज ऑन द राईट साइड. राईट साइड जो कॉन्स्टंट टर्म आहे त्याला कॅन्सल करायचं. म्हणजे कोणाला? प्लस 5. कॅन्सल करायचं असेल तर पहिले काय करायचं? राईट टर्म ऍज इट इज, पहिले जसंच्या तसं लिहायचं. ऍज इट इज कोणाला कॅन्सल करायचं आहे? प्लस 5. अँड व्हॉट इज द अपोजिट ऑफ प्लस 5? मायनस 5. तर दोन्ही बाजूला मायनस 5 आहे. इथे मायनस 5, इथे मायनस 5. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जी गोष्ट तुम्ही लेफ्ट हँड साइड ला करायची, ती गोष्ट राईट हँड साइड ला करायची. आता बघा इथे प्लस 5 आणि मायनस 5 दे आर द अपोजिट नंबर अँड द सम ऑफ द अपोजिट नंबर इज इक्वल टू 0. त्याला कॅन्सल झाले. काय झालं? फ्रेंड लक्षात घ्या, 4x राईट हँड साइड 10 मायनस 5 दॅट इज 5. इथे 4x प्लस 5 होता, इथे फक्त कोण शिल्लक राहिला? 4x. आपण प्लस 5 ला कॅन्सल. आता हा प्रॉब्लेम बघा, 4x इज 4 इंटू एक्स. आपल्याला व्हेरिएबलची किंमत काढायची. तर या व्हेरिएबलची किंमत काढताना, त्याची व्हॅल्यू काढताना, व्हेरिएबल सोबत जे जे नंबर आहे त्या सर्वांना कॅन्सल करायचे. तर x सोबत कोण आहे? 4. या x ला 4 ने काय केलंय? मल्टिप्लाय. मग आपण उलट करायचं डिव्हिजन. बघा ऍडिशन होतो तर काय केलं? आपण प्लस 5 ला कॅन्सल करा, मायनस 5 घातलेला आहे. बरोबर आहे. आपण ऍडिशन असेल तर सबट्रॅक्शन घेतो. सबट्रॅक्शन
प्लस मध्ये ऍडिशन करतो बरोबर आहे इथे काय आहे मल्टिप्लिकेशन आहे 4x कसा तयार झाला 4x इज 4 * x ठीक आहे बाबा काय करू आता याचं 4 का कॅन्सल करायचं आहे तो वी विल डिवाइड 4x / 4 या 4x ला 4 ने डिवाइड करूया दोन्ही साइड डिवाइड बाय 4 टू बोथ द साइड 4 डिवाइड बाय 4 1 लेफ्ट साइड एंड साइड ला काय शिल्लक राहिलं x एंड असला 4 ने भाग जातोय तो 5 / 4 तो व्हॅट व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ x 5 / 4 विद्यार्थी मित्रांनो तरी काय करू 5 / 4 ला 7 ने मल्टिप्लाई कर आणि त्याला 5 ऍड केले तर जे आंसर येतं तेच आंसर या ठिकाणी नाउ सो दैट वी विल सॉल्व द सेम एग्जांपल बाय मेथड 2 काय करायचं आहे मेथड डेरिवेशन मध्ये इन द फर्स्ट स्टेप मेक द ग्रुप ऑफ लाइक लाइक म्हणजे ग्रुप बनवायचा आता बघा 7x एंड 3x दे आर द लाइक टर्म प्लस 10 एंड प्लस 5 दे आर द लाइक आता बघा 7x बरोबर 7x कुठे आहे लेफ्ट हँड साइडला आणि 3x कुठे आहे राइट हँड साइडला विद्यार्थी मित्रांनो ही पूर्ण राइट हँड साइड आहे ही पूर्ण लेफ्ट हँड साइड मग 7x बरोबर 3x आणायचं असेल म्हणजे 3x ला लेफ्ट हँड साइडला यावं लागेल आणि हा प्लस 5 ला प्लस 10 जोडून द्यायचा असेल तर प्लस 5 ला लेफ्ट हँड साइड टू राइट हँड साइड जावं लागेल अरे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एखादा नंबर लेफ्ट हँड साइड कडून राइट हँड साइडला जातो किंवा राइट हँड साइड कडून लेफ्ट हँड साइडला जातो तेव्हा त्याचा सिम्बॉल चेंज होतो लक्षात ठेवायचे आहे आता बघा मला 7x जोडून कोणाला राहायचा आहे 3x मी 7x ओरिजिनली लेफ्ट हँड साइडला आहे हा 3x जो आहे हा प्लस 3x आहे हा राइट हँड साइड कडून जेव्हा लेफ्ट हँड साइडला येईल तेव्हा त्याचा सिम्बॉल चेंज होईल हा प्लस 3x आहे दाबू होईल मायनस 3x दाबा लाइक करता ग्रुप तयार झाला राइट साइड साइडला ओरिजिनली आधीचा नंबर कोणता आहे प्लस 10 प्लस 10 याच्या जर याचा राइट टर्म कोणता आहे प्लस 5 प्लस 5 कुठे आहे लेफ्ट हँड साइडला पण हा जेव्हा लेफ्ट हँड साइड कडून राइट हँड साइडला जाईल त्यावेळेस त्याचा सिम्बॉल चेंज होईल प्लस 5 आहे तिकडे गेल्यानंतर मायनस 5 पा सो वी हैव मेड द ग्रुप ऑफ लाइक टर्म पा लाइक टर्म चुकून झाले 7x 3x आणि 10 आणि 5 हे कॉन्स्टंट आहे आता बघा 7x - 3x 4x एंड 10 - 5 5 आता याला वाचू आता आपण x ची व्हॅल्यू काढायची आहे x सोबत आता 4 आहे 4 त्याला कॅन्सल करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हेरिएबलची किंमत काढायची असेल व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची असेल त्या इक्वेशनचं सोल्युशन काढायचं असेल तर व्हेरिएबल सोबत जे जे नंबर असतील त्या सर्वांना कॅन्सल करायचं आता व्हेरिएबल सोबत कोण आहे 4 एक हा प्रॉब्लेम कसा तयार झाला 4 * x = 5 म्हणजे x ला 4 ने मल्टिप्लाय केलाय तर मग आपल्याला 4 ने कॅन्सल 4 कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला 4 ने डिवाइड करावा मग काय करायचं पहिल्यांदा फर्स्ट राइट डाउन एज इट इज 4 कॅन्सल करायचं आहे 4 4 ने x ला काय केलंय मल्टिप्लाय केलंय मग आपण 4 ने डिवाइड करूया इकडे डिवाइड बाय 4 बोथ साइड डिवाइडेड बाय 4 4 डिवाइडेड बाय 4 1 4 ला 4 ने भागलो कधी लेफ्ट हँड साइड ला काय शिल्लक राहिला x 5 ला 4 ने भागलो 4 ला 5 ला 4 ने भागलो ते का नाही तर आंसर येईल 5 / 4 काय विद्यार्थी मित्रांनो x = 5 / 4 x = 5 / 4 इथे किती स्टेप आले 1 2 3 4 5 इथे किती स्टेप आले 1 2 3 4 5 6 7 या मेथड मध्ये 5 स्टेप मध्ये आंसर येऊन जातो आणि या स्टेप मध्ये या मेथड मध्ये 7 स्टेप मध्ये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो